नमस्कार, मी प्रियंका राठोड. आपण पाहत आहात स्टार सिटी वन. राज ठाकरे यांच्या कालच्या सभेमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राजमुद्रा असलेले झेंडे घेऊन मैदानात पोहोचले, पण सभा संपल्यानंतर राजमुद्रा असलेले झेंडे मैदानातच टाकून दिले. याच्या निषेधार्थ मराठी क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा हटवण्याची मागणी केली. अखंड महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील राजमुद्रा ही मनसेच्या पक्षाच्या झेंड्यामध्ये वापरली गेलेली आहे, आणि या झेंड्याचा वापर रस्त्यावरच्या खांबावरती केला जातो. हे झेंडे उडून रस्त्यावर पडले जातात. कोण झेंडे हातात घेऊन कुठल्याही दुकानात घुसतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या देशाची जी राजमुद्रा आहे ही सुद्धा संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त कुणालाही वापरता येत नाही. त्याच पद्धतीनं अखंड महाराष्ट्राचा मानबिंदू असलेली छत्रपती स्वराज्यातली राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त त्यांनी नेमलेल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त कुणालाही वापरता येत नव्हती. तर या ठिकाणी या राजमुद्रेचा पक्षाच्या झेंड्यामध्ये जो वापर केलेला आहे हे तत्काळ थांबलं पाहिजे. या राजमुद्रेचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही. माननीय राजसाहेब ठाकरे यांना विनंती आहे की आपण झेंड्यावरची राजमुद्रा तत्काळ हटवावी आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो लावा, तुमच्या पक्षाचं इंजिन लावा. आम्हाला त्याचं काही विरोध करायचं काम नाही, परंतु तमाम राज्यातल्या सर्व शिवप्रेमी असतील, सर्व संघटना असतील, यांच्या सगळ्या मनात खदखद आहे. राजमुद्रेचा अवमान कुणी सहन करणार नाही. आणि तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या सभेमध्ये उतरता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती राजकारण करता, परंतु राजकारण करत करत या राजमुद्रेचा सुद्धा वापर तुम्ही करता, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. राजमुद्रेचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही. तत्काळ ही राजमुद्रा आपल्या झेंड्यातून हटवावी, अन्यथा तमाम सगळे शिवप्रेमी असतील, मराठा मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सर्व संघटना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही.